कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतात वणव्याचा हाहाकार पाहायला मिळतो. या वणव्यामुळे अत्यंत रौद्र रूप धारण केलं होतं. त्याचवेळी एक अत्यंत दुर्मिळ दृश्य या वणव्यात पाहायला मिळालं. या वणव्यामुळे तयार झालेल्या धुरानं चक्क चक्रीवादळाचं रूप घेतलं आणि वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे धुराचं चक्रीवादळ तयार झालं. समान काम समान मानधन देण्याच्या मागणीसाठी वाशीमध्ये 108 वरील रुग्णवाहिका चालक 1 सप्टेंबरपासून आता काम बंद आंदोलन करणार आहेत. कर्नाटक आणि तामिळनाडू राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील रुग्णवाहिका चालकांना मानधन देण्याची मागणी करण्यात आली, तसं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. लातूरच्या जळकोट तालुक्यातल्या घोंसीमध्ये महिलांनी पाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग अडवला. महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. अनेकदा निवेदनं देऊनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप देखील या महिलांनी केला. हाताला मुंग्या येत होत्या, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. चंद्रपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचाराअभावी परिचारिकेचा मृत्यू झाला होता आणि या संतापजनक घटनेनंतर जनविकास सेनेनं जिल्हा रुग्णालय मुक्ती आंदोलन सुरू केलं. दरम्यान पालकमंत्री मुनगंटीवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेत मृत्यूसंदर्भात चौकशी समिती स्थापण्यासह विविध उपाययोजनांची घोषणा केली. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातल्या शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी माजलगाव तहसीलदार कार्यालयावर शेतमजूर युनियननं भव्य मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चंद्रपूरमध्ये कापूस जिनिंग चालक संघटनांनी जिनिंग संदर्भातल्या नव्या कायद्याचा निषेध केला आहे. या पुढच्या काळामध्ये हा कायदा लादला गेल्यास संपूर्ण जिनिंग व्यवहार प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला. भंडाऱ्याची उधळण म्हणजे